हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 11वी इतिहास पुस्तकातला पुढचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या दलित चळवळी. ओके, अगोदरचे तीन भाग मी कवर केलेले आहेत, हा आपला चौथा भाग असणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतो, ज्यांनी कोणी पाहिले नसेल तर त्यांनी पाहून घ्या. ओके, तर याच्यामध्ये आंबेडकर पूर्व दलित चळवळ, आंबेडकरांची दलित चळवळ आणि आंबेडकरानंतर दलित चळवळ, हां इथून आपण सुरुवात करणार आहोत. बऱ्याच व्यक्तीबद्दलची माहिती आपण आजच्या लेसनमध्ये कवर करणार आहे. ओके, सुरुवात करूया आंबेडकर पूर्व दलित चळवळीपासून. ओके, ठीक आहे. सुरुवातीला म्हटलं आंबेडकर पूर्व दलित चळवळ म्हटल्यानंतर पहिली महत्त्वाची व्यक्ती येते, त्या म्हणजे महात्मा फुले. ओके, महात्मा फुले यांनी पहिली शाळा अस्पृश्यांसाठी कधी काढली होती? अस्पृश्यांसाठी म्हणतोय, ओके, मुलींसाठी म्हणत नाही. 1851 पुण्यामध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली. मुलींसाठी म्हटलं तर 1848 येतं, परंतु अस्पृश्यांसाठी जर म्हटलं तर ते 1851 येतं, हे एक पहिलं लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे 1868 त्यांनी स्वतःच्या घरातील जो पाण्याचा हौद होता तो त्या अस्पृश्यांसाठी खुला केलेला होता. ओके, त्याच्यानंतर दीनबंधू सगळ्यात महत्त्वाचं येतं, ते म्हणजे दीनबंधू वृत्तपत्र. सत्यशोधक समाज जो त्यांचा स्थापन झाला होता 24 सप्टेंबर 1873 या सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून कशाला ओळखण्यात येतं? तर या दीनबंधूला ओळखण्यात येतं. आणि हे कधी सुरू केलं होतं? तर 1 जानेवारी 1877 सुरू केलं होतं. कुणी केलं होतं? कृष्णराव भालेकरांनी. कुणी केलं होतं? कृष्णराव भालेकरांनी. ओके, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महारमांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था सुद्धा त्यांनी स्थापन केलेली होती. म्हणजे आपण काय लक्षात घेतोय, दलितांसाठी असलेल्या संघटना पाहतोय किंवा व्यक्तींची माहिती पाहतोय, त्यामुळे महात्मा फुले यांनी दलित चळवळीसाठी काय योगदान दिलं ते आपण याच्यामध्ये कव्हर करतोय. ओके, दुसरं म्हणजे सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 हे आपण आता पाहिलेलं आहे. पुढची व्यक्ती येते ती म्हणजे गोपाळबाबा वलंगकर. गोपाळबाबा वलंगकर म्हटल्यानंतर दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे विटाळ विध्वंसन, दुसरं म्हणजे दलितामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर. ओके, दलितामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून गोपाळबाबा वलंगकर यांना ओळखण्यात येतं. 1890 दापोली या ठिकाणी अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला होता. अनार्य दोष परिहार समाज, वलंगकर म्हटला की महात्मा फुले यांचा त्यांच्यावर जास्त प्रभाव पडलेला होता. तिसरी महत्त्वाची व्यक्ती येते ती म्हणजे शिवराम जानबा कांबळे. ओके, आता शिवराम जानबा कांबळे यांच्यावर कोणाचा प्रभाव होता असं जर विचारलं तर वलंगकर आहेत, महात्मा फुले आहेत, बाबा पदमनजी आहेत, आगरकर आणि लोकहितवादी याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. ओके, शिवराम जानबा कांबळे यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? वलंगकर तर आहेत, महात्मा फुले, बाबा पदमनजी लक्षात ठेवा, आगरकर लक्षात ठेवा आणि लोकहितवादी. ओके, प्रश्न याच्यावर अपेक्षित आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये. दुसरं म्हणजे यांनी मराठा दीनबंधू या वृत्तपत्रामध्ये आपले पहिले लेख प्रसिद्ध केला होता 1902. याच्यानंतर यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं झालं तर 1904 महत्वाचं आहे. का? तर त्यांनी श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज नाव मोठं आहे हे सुरू केलं होतं. आता हे अस्पृश्य लोक आहेत तर त्यांना पोलीस आणि लष्करामध्ये नोकऱ्या मिळाव्या हे एक त्यांनी टार्गेट ठेवलं होतं. दुसरं म्हणजे त्यांचं जे शिक्षण आहे तर ते सरकारनं करावे यासाठी त्यांनी अशा प्रकारे शाळा वाचनालय सुरू करायचं होतं, म्हणून त्यांनी पुण्यामध्ये हे सुरू केलेलं होतं. ओके, म्हणजे अस्पृश्य लोकांना पोलीस व लष्करामध्ये नोकऱ्या मिळवणं तसंच त्यांच्या शाळा व वाचनालय सुरू करण्याच्या उद्देशानं त्यांनी हे सुरू केलेलं आहे, श्रीशंकर प्रासादिक होमसंवंशीय हितचंत्रक मित्र समाज. पुढची व्यक्ती येतात ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. महात्मा फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर ऑब्व्हियसली प्रभाव होता. पहिल्यांदा लक्षात घ्या, अस्पृश्य विरोधी कायदा त्यांनी अंमलात आणला होता. दुसरं म्हणजे 1902 जे मागासवर्गीय आहेत सरकारी नोकऱ्यामध्ये, म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये ना सरकारी नोकऱ्यामध्ये मागासवर्गीयासाठी 50% जागा राखीव ठेवल्या होत्या. किती साली? 1902, म्हणजे त्यांची दूरदृष्टी पाहून घ्या. 1902 त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव ठेवलेल्या होत्या. हे एक पहिलं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे माणगाव येथील पहिली अस्पृश्य परिषद. तर पहिली अस्पृश्य परिषद जी म्हणतो आपण माणगावला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचं नेतृत्व करावं असं कोणी सुचवलं होतं? तर शाहू महाराजांनी सुचवलं होतं. 1920 माणगाव येथील पहिली अस्पृश्य परिषद. ओके, आंबेडकरांनी जे सुरू केलेलं मूक नाईक होतं, मूक नाईक का महत्वाचं आहे? तर 1920 ते स्थापन झालेलं होतं, जानेवारी 1921. ओके, म्हणजे त्याला 100 वर्ष सध्या कंप्लीट होते, त्यामुळे परीक्षेसाठी तो सुद्धा महत्वाचा आहे. तर या मूक नाईकच्या पहिल्या साप्ताहिकासाठी ना त्यांनी आर्थिक मदत देऊ केली होती. ओके, मूक नाईकला आर्थिक मदत कोणी केलेली आहे? तर राजर्षी शाहू महाराज यांनी केलेली होती. ओके, त्यांनी बऱ्याच ठिकाणी मुलांसाठी शाळा वसतिगृह अस्पृश्यांसाठी केलेल्या आहेत. पुढची व्यक्ती येते ते म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड. महाराजा सयाजीराव गायकवाड म्हटल्यानंतर दोन तीन गोष्टी. पहिलं म्हणजे आंबेडकरांना त्यांनी शिष्यवृत्ती देऊ केली होती, त्याच्यामुळे ते आंबेडकर अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवता आलं होतं. दुसरं म्हणजे जी 23 मार्च 1918 रोजी मुंबईमध्ये जी परिषद भरली होती, कोणती परिषद? अस्पृश्यता निवारक परिषद. आणि या परिषदेचं अध्यक्षपद कोणी बसवलं होतं? महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्याचं अध्यक्षपद बसवलेलं आहे.
त्यानंतर येतात महर्षी बिरा शिंदे, प्रार्थना समाजाचे प्रचारक होते. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आर्य समाज ब्रह्म समाजाकडे वळवलेला होता. लक्षात ठेवा, यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं झालं तर डिप्रेस क्लासेस मिशन, ओके, तर हे सोसायटी ऑफ इंडिया म्हटलं तर हे कधी सुरू केली होती, 12 ऑक्टोबर 1906 मध्ये. खूप महत्त्वाचं आहे आणि परीक्षेसाठी आणि याच्या हे जे डिप्रेस क्लासेस मिशन होतं ना, यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या वसतिगृह सुरू केली होती, ओके. वसतिगृह सुरू केल्यामुळे त्यांना जे पुणे महानगरपालिका यांनी 7 एकर जमीन दिली होती, ओके, 7 एकर जमीन मदत दिली होती, कारण यांचं कार्य चांगलं आहे म्हणून, ओके, पुणे महानगरपालिकेनं. हे लक्षात ठेवा. मग यांनी ठाणे असेल, मालवण, अमरावती, कोल्हापूर अनेक ठिकाणी शाळा वसतिगृह सुरू केलेली होती. हे पहिलं महत्त्वाचं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे 1912 पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्रित सहभोजनाचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला होता. आणि 1917 जे चंदावरकर आहेत न्यायमूर्ती, ओके, मुंबई येथे न्यायमूर्ती चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा घेतली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र द्यावं अशी मागणी केली होती, ओके. लक्षात ठेवायचं म्हटलं तर डिप्रेस क्लासेस मिशन यांच्याबद्दल. पुढची व्यक्ती येते ते म्हणजे किसन फागोजी बनसोडे. आता किसन फागोजी बनसोडे जन्म नागपूरचा आहे. त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं झालं तर हा एक महत्त्वाचा समाज, त्यांना सन्मानबोधक निरापरित समाज हा कोणी स्थापन केला होता तर किसन फागोजी बनसोडे यांनी स्थापन केलेला होता. म्हणजे अस्पृश्यांची शैक्षणिक व आर्थिक प्रगती व्हावी याच्यासाठी हा स्थापन केलेला आहे. त्यांच्या मतीने त्यांनी चोखामेळा सुधारणा मंडळ वाचनालय हे सुद्धा स्थापन केलेलं आहे. म्हणजे आंबेडकरपूर दलित चळवळीमध्ये या 7 व्यक्तींचं कार्य थोडंसं महत्त्वाचं ठरतं. आता दुसरा टप्पा पडतो तो म्हणजे आंबेडकरांची दलित चळवळ. आता आंबेडकरांची दलित चळवळ म्हणजे त्याचा जन्म पाहूया. जन्म आहे महू या ठिकाणी, हे मध्य प्रदेशमध्ये येतं, 14 एप्रिल 1891 रोजी, ओके. एम ई त्यांनी कोणत्या विषयामध्ये केलं तर ते प्राचीन भारतातील व्यापार, ओके, प्राचीन भारतातील व्यापार म्हटलं की एम ई. त्याच्यानंतर पी एच डी कोलंबिया विद्यापीठाकडून मिळाली त्यांना. पी एच डी कोणत्या विद्यापीठाकडून मिळाली? कोलंबिया. आणि भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा, ओके, भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा म्हटलं की पी एच डी. आणि द प्रॉब्लेम ऑफ रुपी खूप गाजलेला विषय त्यांचा ग्रंथ गाजलेला, तर त्यांना लंडन विद्यापीठाने या ह्याच्यासाठी डी एस सी पदवी दिली. म्हणजे एम ए पदवी कोणत्या विषयाबाबत मिळाली असं विचारलं, एम ए पी एच डी आणि डी एस सी. एम ए म्हटलं प्राचीन भारतातील व्यापार, लक्षात ठेवायचं, एम ए प्राचीन भारतातील व्यापार. पी एच डी म्हटलं भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा, पी एच डी भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा. आणि द प्रॉब्लेम ऑफ रुपी डी एस सी. हां, पी एच डी दिली कोलंबिया विद्यापीठानं आणि डी एस सी दिली लंडन विद्यापीठानं. आता ॲक्च्युली त्यांचा जन्म आहे 1891 आणि त्यांनी बॅरिस्टर कधी उत्तीर्ण झाले होते? 1923. मग त्यांचं कार्य जर बघितलं तर 1900 मार्च 1920 जी माणगाव येथे अस्पृश्य परिषद भरवण्यात आली होती आणि शाहू महाराजांनी दलित चळवळीचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं, त्यामुळे ते जास्त गाजलेले होते. 31 जानेवारी 1920 मूक नाईक साप्ताहिक आणि शाहू महाराजांनी याला मदत केली होती, ओके, पहिल्या अंकासाठी, ते लक्षात आहे. यांच्याबाबत लक्षात ठेवायचं झालं तर पहिलं बहिष्कृत हितकारिणी सभा खूप महत्त्वाचं आहे. बहिष्कृत हितकारिणी सभा कधी स्थापन केलेली होती ती? तर 20 जुलै 1924, ओके, 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारिणी सभा. खूप लक्षात ठेवायचं. याचे अध्यक्ष कोण होते? आंबेडकर होते. आणि सचिवपद कोणाला दिलं होतं? तर सीताराम शिवतरकर, ओके. बहिष्कृत हितकारिणी सभेचं सचिवपद कोणाला दिलं होतं? सीताराम शिवतरकर यांना दिलं होतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचं घोषवाक्य काय होतं या बहिष्कृत हितकारिणी सभेचं? ब्रीदवाक्य ते होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. काय होतं? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याच्यानंतर महाड येथील 14 तळ्यावर पाणी पिऊन तो 14 तळ्याचा सत्याग्रह करायचं होतं. ते 19 ते 20 मार्च 1927 रोजी ठरलं होतं. त्यानुसार 25 मार्च रोजी 14 तळ्यावर सत्याग्रह करण्यात आला होता 1927. दोन गोष्टी लक्षात ठेवायचा, ओके. पहिल्यांदा 14 तळे सत्याग्रह मार्च 1927 झालाय, मार्च 1927. आणि दुसरी गोष्ट आहे मनुस्मृती या ग्रंथाचं दहन ते कधी केलेलं त्यांनी? तर डिसेंबर 1927. का सांगतोय मी तुम्हाला? कारण तुम्हाला आंबेडकरांबाबत ना घटना कालानुक्रमाने लावा असे प्रश्न विचारले जातात. त्यावेळी कसं असतं तर 14 तळ्याचा सत्याग्रह एक ऑप्शन असतो आणि दुसरा असतो मनुस्मृती ग्रंथाचं दहन. दोन्ही 1927 आहे, परंतु 14 तळ्याचा सत्याग्रह म्हटलं की मार्च 1927, कमीत कमी एवढं लक्षात घ्या. 20 स्पेसिफिक म्हटलं तर 25 येतं आणि डिसेंबर 1927 म्हटलं तर 25 आणि 26 डिसेंबर 1927 महाड येथे ती सत्याग्रह परिषद झाली होती आणि त्याच्यामधून मनुस्मृती या ग्रंथाचं दहन, ओके. आणि याच्यानंतर पहिलं 14 तळ्याचा सत्याग्रह, मग येतं मनुस्मृती ग्रंथाचं दहन आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे 1930 3 मार्च 1930 नाशिकचा जो काळाराम मंदिर आहे त्याच्यामध्ये प्रवेश केला तो सत्याग्रह. तो जवळजवळ 4 वर्ष चालू होता. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, कारण याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे घटना कालानुक्रमाने लिहा असं जर विचारलं तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं मार्च 1927, ओके, 14 तळ्याचा सत्याग्रह.
त्याच्यानंतर डिसेंबर 1927 मनुस्मृती या ग्रंथाचं दहन आणि मार्च 1930 म्हटलं की नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह. ओके, हे थोडंसं महत्त्वाचं आहे. जसं आपण डिप्रेस क्लासेस मिशन पाहिलं 12 ऑक्टोबर 1906. ओके, दोन गोष्टी कंफ्यूज व्हायचं नाही आहे. डिप्रेस क्लासेस मिशन पाहिलं होतं ह्या दोन गोष्टीमध्ये. डिप्रेस क्लासेस मिशन आपण ऑलरेडी आता कवर केलं होतं. कोणाचं म्हटलं होतं डिप्रेस क्लासेस मिशन? तर ते म्हटलं होतं आपण वीरा शिंदे, बरोबर. डिप्रेस क्लासेस मिशन याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. 12 ऑक्टोबर 1906, बरोबर. 12 ऑक्टोबर 1906 डिप्रेस क्लासेस मिशन हे कोणी स्थापन केलं किंवा कोणी सुरुवात केली होती? तर विठ्ठल रामजी शिंदे, किंवा त्याला आपण वीरा शिंदे असं म्हणतो त्यांना. ओके, प्रार्थना समाजाचे प्रचारक होते, ते नंतर ब्राह्म समाजाकडे आकर्षित झालेले होते. आता याच्यानंतर दुसरा जो पॉईंट येतो त्याला म्हटलं जातं डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी. आता अशी सोसायटी म्हटलं तर कोणाचं नाव येतं? आंबेडकरांचं येतं. ओके, हे दोन गोष्टी, नावामध्ये थोडंसं चेंजेस आहे, एवढं लक्षात ठेवा. तर यांनी ना 1928 दलितांच्या शिक्षणासाठी डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी सुरू केलेली होती. पहिलं लक्षात ठेवायचं, पहिलं महत्त्वाचं. त्याच्यानंतर 1945 ना त्यांनी मुंबईला पीपल्स एज्युकेशन सोसायटी सुरू केली आणि या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमार्फत एक शाळा आणि एक कॉलेज सुरू केलं होतं. तर मुंबईला त्यांनी जे सिद्धार्थ कॉलेज सुरू केलं ते होतं कॉलेज, आणि औरंगाबादला जे सुरू केलं होतं मिलिंद, तर ते काय होतं? महाविद्यालय होतं. ओके, शाळा आणि महाविद्यालय. मिलिंद रामदास आठवले ते त्याच्या रिलेटेड येतात. ओके, ह्याच्यामधून कशाचं? पीपल्स एज्युकेशन सोसायटी थ्रू शिक्षण जे त्यांनी घेतलं तर त्यामधून येतात. हां, औरंगाबाद येते मिलिंद. ओके, मिलिंद. तर हे लक्षात ठेवा 1950 झालेलं आहे. म्हणजे डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी म्हटलं आंबेडकर, डिप्रेस क्लासेस मिशन म्हटलं वीरा शिंदे 12 ऑक्टोबर 1906, आणि एज्युकेशन सोसायटी कधी स्थापन केली आंबेडकरांनी? तर 1928. याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945 मुंबईला स्थापन केलेली होती, सिद्धार्थ आणि मिलिंद. ओके, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर राजकीय चळवळ थोडंसं पाहूया. राजकीय चळवळीमध्ये जर बघितलं तर 1919, ओके, त्यामध्ये तुम्हाला पहिलं गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, सौथ बरो. आता एक लक्षात घ्या, राजकीय चळवळ म्हणजे दलितांना जे राजकीय हक्क द्यायचे होते त्याच्यासाठी एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीला काय म्हटलं जातं? साऊथ बरो कमिटी 1919. आता याच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या साऊथ बरो कमिटीमध्ये ना दोन व्यक्तींची निवड झाली होती. एक येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे येतात वीरा शिंदे. ओके, डिप्रेस क्लासेस मिशन आणि डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी. ओके, डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी आणि डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया, असं दोन पॉईंट येतात. ओके, याच्यामध्ये काही कन्फ्युजन करायचं नाही, हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. महत्त्वाचं म्हणजे साऊथ बरो कमिटीमध्ये दोन्ही व्यक्ती आल्या होत्या, आंबेडकर बी आले होते आणि वीरा शिंदे आले होते. याच्यामध्ये बाबासाहेबांनी काय केलं होतं? तर मतदानाचा हक्क मिळावा अस्पृश्यांसाठी, दलितांसाठी म्हटलं होतं. त्याचबरोबर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळावा, उमेदवारीचा हक्क मिळावा, अशा बऱ्याच गोष्टीबाबत त्यांनी आपली पत्र दिलेली होती. ओके, आंबेडकरांनी मग बऱ्याच गोष्टीमध्ये, म्हणजे 1927 सायमन कमिशन असेल त्याच्यापुढं बी त्यांनी आपली बरीच पत्र पाठवलेली होती, बरेचसे व्यवहार केलेला होता, हे लक्षात असू द्या. दुसरं लक्षात घ्या, 19 मार्च 1928 मुंबई येथील कायदे मंडळामध्ये महार वतन बिल मांडण्यात आलं होतं आणि महार वतन खालसा करून त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना काम आणि वेतन द्यावं याचा अधिकार द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. ओके, 19 मार्च 1928 मुंबई कायदे मंडळामध्ये महार वेतन बिल मांडण्यात आलेलं होतं. दुसरी म्हणजे गोलमेज परिषद आहे. ओके, गोलमेज परिषदा जर बघितल्या 1930 पासून 1932 हा जो कालावधी आहे याच्यामध्ये गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही गोलमेज परिषदेला हजर होते. गांधीजी कधी हजर होते असं विचारलं तर फक्त दुसऱ्या परिषदेला हजर होते. मग आता यांच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आता ह्या ज्या गोलमेज परिषदेला हजर राहिल्यानंतर आंबेडकरांनी एक गोष्ट उचलून धरली होती, ती म्हणजे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. हां, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ द्या असं उचलून धरलं होतं. आणि जातीय निवाड्यामध्ये काय झालं, जो जातीय रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा डिक्लेअर केला 16 ऑगस्ट 1932 तेव्हा ना या जातीय निवाडामध्ये स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. मग असं मिळाल्यानंतर गांधीजींनी उपोषण केलं आणि उपोषण केल्यामुळं त्यांच्यामध्ये झालेला पुणे करार. ओके, आंबेडकर आणि गांधीजीमध्ये झालेला पुणे करार. त्या पुणे करारामध्ये आता त्यांनी असं ठरवण्यात आलं होतं की जे स्वतंत्र मतदारसंघ जातीय निवाड्यामधून मिळाले होते त्याच्याऐवजी त्यांना दलितांना राखीव जागा देण्यात येतील. ओके, राखीव जागा कशा? 148% आणि 18% हे दोन्ही आकडे लक्षात ठेवायचे. ओके, दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतला आणखी एक महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष. आंबेडकरांच्या कारकिर्दीतला आणखी एक महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष.
याची डेट मात्र लक्षात ठेवायची. ओके, त्यांनी कशासाठी केला होता, कारण 1937 मध्ये प्रांतामधल्या निवडणुका लढवायच्या होत्या, त्याच्यासाठी एक पक्षाची गरज होती, म्हणून त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला 15 ऑगस्ट 1936. डेट लक्षात ठेवायचं, बरीच लोक फक्त 1936 म्हणतात, 15 ऑगस्ट लक्षात ठेवायला सोपं आहे. ओके, आणि यांनी ना 1937 निवडणुका लढवल्या होत्या ऍक्च्युली या पक्षानं, आणि जवळजवळ 13 जागी विजय मिळवलेला होता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी केलेली ऐतिहासिक घोषणा, ती म्हणजे मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा केली होती. कुठे केली होती? येवला या ठिकाणी झालेली जाहीर सभा. कधी झाली होती? 13 ऑक्टोबर 1935. ओके, 13 ऑक्टोबर 1935 या दिवशी येवला या ठिकाणी जी जाहीर सभा झाली होती तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ओके, लक्षात राहू दे, 1956 ऑक्टोबर 1956 मध्ये त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि डिसेंबरमध्ये लगेच 2 महिन्यामध्ये त्यांचं निधन झालं होतं. दुसरं म्हणजे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. आता जेव्हा स्वतंत्र मजूर पक्ष सुरुवातीला स्थापन केला त्याचा कार्यकाळ थोडाच चालला, परत ते काय पक्ष पुढे गेलेला नाही, म्हणून त्यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या नव्या पक्षाची स्थापना केलेली होती आणि 18 जुलै 1942 कधी केली होती? 18 जुलै 1942. ॲक्च्युली त्यांचं एक एम होतं, ते म्हणजे काय तर एक रिपब्लिकन पार्टी तयार करायची म्हणजे दलितांसाठी. ॲक्च्युली ती स्थापना त्यांच्या मृत्यूनंतर झाली, परंतु त्या पार्टीमध्ये पण परत फूट पडलेली आहे. मग त्यांचं स्वप्न बऱ्याच लोकांनी त्यांच्या सहकार्यांनी पूर्ण केलं, म्हणजे एन शिवराज असू द्या, दादासाहेब गायकवाड असू द्या किंवा दादासाहेब रूपवती असू द्या, त्यांनी 1957 रिपब्लिकन पक्ष स्थापन केलेला होता. आता दोन गोष्टी. ओके, हे तर मी सांगितलं, 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे त्यांनी कोणत्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. ओके, आणि डिसेंबरमध्ये म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचं महापरिनिर्वाण झालं असं आपण म्हणतो, म्हणजे 2 महिन्यामध्येच जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, 2 महिन्याच्या आतमध्येच त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. ओके, 14 ऑक्टोबर 1956 आणि 6 डिसेंबर 1956. ओके, समजलं. पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे आंबेडकरानंतरची दलित चळवळ. आंबेडकरानंतरची दलित चळवळ म्हटलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. कधी स्थापन झाली? 3 ऑक्टोबर 1957. मग याच्यामध्ये बरीच नावं येतात. ओके, दादासाहेब गायकवाड, शिवराज, बी सी कांबळे, रासू गवई, बलवंतराव वराळे, खोबरागडे, सोनुले, मेश्राम, अशी बरीच लोक आहेत. त्याच्यानंतर एक महत्त्वाचे पार्टी किंवा पक्ष येतो तो म्हणजे दलित पॅन्थर. दलित पॅन्थर 9 जुलै 1972 पाहिजे. ओके, एक एक साथ कमी करायचं, 9 जुलै 1972 पाहिजे. 9 जुलै 1972 दलित पॅन्थरची स्थापना झाली होती. सगळ्यात महत्त्वाचं नाव नामदेव ढसाळ याच्यामध्ये येतं. रामदास आठवले. ओके, रामदास आठवले, पवार, राजा ढाले असतील, रामदास सोरटे, अरुण कांबळे, बरीच लोक त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, त्यानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ. मराठवाडा विद्यापीठाला म्हणजे औरंगाबादमधलं जे विद्यापीठ आहे याला आंबेडकरांचं नाव द्यावं याच्यासाठी चळवळ सुरू झाली होती. आणि सर्वप्रथम ही मागणी कोणी केली असं जर तुम्हाला विचारलं तर ते दलित पंथरचे सरचिटणीस होते गंगाधर गाडे. ओके, दलित पंथरचे जे सरचिटणीस होते गंगाधर गाडे यांनी पहिल्यांदा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली होती 7 जुलै 1977 मध्ये. ओके, ते झालं. आंदोलन खूप काळ चाललं आहे, 1978 पासून 1994 पर्यंत आंदोलन चाललेलं होतं. त्याच्यानंतर शरद पवार यांनी 13 जानेवारी 1994 रोजी दूरदर्शनवरून या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं असल्याचं जाहीर केलं आणि 14 जानेवारीपासून ते विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावानं ओळखलं जातं, हेही लक्षात असू द्या. आणि याच दिवशी नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या नावानं नवीन विद्यापीठ सुरू करण्याची घोषणासुद्धा केली गेलेली होती. त्यानंतर येतं ते म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळ. स्त्रीमुक्ती चळवळ म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा 1813 चार्टर ऍक्ट. ही गोष्ट का लक्षात ठेवायची आहे की कोणत्या ऍक्टनुसार शिक्षणासाठी दरवर्षी $1,00,000 एवढे रुपये कंपनीने खर्च करावे असं बंधन घालण्यात आलं होतं, तर 1813 चार्टर ऍक्ट आहे स्त्री शिक्षणाचं कार्याबाबत. आता याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. ओके, स्त्री शिक्षणाचं कार्य सुरुवातीला भारतामध्ये करताना 2 मिशनऱ्यांनी केलं होतं. कोणत्या 2 मिशनऱ्यांनी? सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे 1824 मध्ये. 1824 मध्ये अमेरिकन मराठी मिशन, ही खूप महत्त्वाची आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. या अमेरिकन मराठी मिशननं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये स्त्री शिक्षणाची चळवळ हाती घेतली होती. यांच्यानंतर 1828 मध्ये म्हणजे 4 वर्षांनी चर्च मिशनरी सोसायटीनी ही स्त्री शिक्षणाची चळवळ हाती घेतलेली आहे. कोणी? चर्च मिशनरी सोसायटी यांनी. त्याच्यानंतर मुलींसाठी म्हटलं तर मग जॉन मॉल्सन यांच्या ज्या पत्नी आहेत मार्गारेट विल्सन यांनी ना मुंबईमध्ये ना 1839 मध्ये 3 शाळा सुरू केल्या होत्या मुलींसाठी. स्त्री शिक्षणाचं कार्य सगळ्यात चांगली कोणी केलं असेल तर या मेरी कार्पेंटर बाई. ओके, आनंदीबाई जोशी वगैरे यांच्या रिलेटेड येतात सगळं.
तर यांनी काय केलेलं होतं, तर ज्या स्त्री आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण प्रसाराचं कार्य केलेलं आहे हे लक्षात असू द्या. मग येतात राजाराम मोहन रॉय, सती प्रतिबंधेचा कायदा 1828 मध्ये, म्हणजे 1829 पासून ते इम्प्लिमेंटेशन झालं. विल्यम बेंटिक हे लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये. मग याच्यामध्ये मग पुढे येतात महात्मा फुले म्हटलं की मुलींसाठी शाळा 1848 पुण्यातल्या भेडेवाड्यामध्ये, स्त्रियांसाठी शाळा सुरू झाली होती, सावित्रीबाई फुले यांना शिकवलेलं होतं. त्याच्यामध्ये रास्ता पेठेमध्ये मुलींची दुसरी शाळा सुरू केली होती. कधी? 17 सप्टेंबर 1851. ओके, 17 सप्टेंबर 1851 रस्ता पेठेमध्ये दुसरी शाळा, आणि जी वेताळ पेठ होती त्याच्यामध्ये त्यांनी तिसरी शाळा सुरू केली होती 15 मार्च 1852. ओके, आपल्या घरामध्येच त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह हे सुद्धा स्थापन केलेलं आहे. मग रानडे यांनी 1865 साली सुरू केलेलं विधवा विवाह उद्योजक मंडळ, त्यांनी आपली पत्नी रमाबाईला शिकवलेलं होतं. बऱ्याच गोष्टी आहेत. आगरकरांचं वाक्य बरं का, स्त्रियांनी जॅकेट घातली पाहिजे. जॅकेट म्हणजे कसली जॅकेट? शिक्षणाची जॅकेट घातली पाहिजेत, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे. मग विष्णुशास्त्री पंडित असतील तर त्यांनी एका विधवेशीच लग्न केलं होतं. ओके, आणि इंदू प्रकाश या वृत्तपत्रामधून त्यांनी एक गोष्ट कायम फोकस केला होता, ती म्हणजे स्त्री सुधारणेबाबत. ओके, त्यांनी सुरू केलेलं पुनर्विवाह उद्योजक मंडळ हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता ह्यांनी जेव्हा पुनर्विवाह उद्योजक मंडळ स्थापन केलं तेव्हा काही लोकांनी त्यांना विरोध केला आणि सनातनी लोकांनी, त्यांनी एक सभा स्थापन केली होती, त्याला म्हटलं जातं हिंदू धर्म व्यवस्थापक सभा, म्हणजे त्यांना अपोज करण्यासाठी. कोणाला? विष्णुशास्त्री पंडित यांना. मग पुन्हा येतं महर्षी धोंडो केशव कर्वे, यांचं कार्य तर खूप महत्त्वाचं आहे. यांनी केलेलं विधवा विवाह उद्योजक मंडळी. ओके, विधवा विवाह उद्योजक मंडळ आणि उद्योजक मंडळी यामध्ये फरक आहे. मा न्यायमूर्ती रानडे यांनी 1865 साली, ओके, ह्या गोष्टीमध्ये कम्प्युज व्हायचं नाही, याच्यामध्ये खरंच फरक आहे. 1865 साली न्यायमूर्ती रानडे यांनी काय स्थापन केलं होतं? विधवा विवाह उद्योजक मंडळ स्थापन केलं होतं. ओके, आणि ह्याच्यानंतर धोंडो केशव कर्वेंनी काय स्थापन केले? विधवा विवाह उद्योजक मंडळी स्थापन केलेली होती. हां, हे लक्षात असू द्या. पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम असू द्या किंवा एखादी विधवेशी पुनर्विवाह त्यांनी केलेला आहे. 1916 हिंगणे महिला विद्यापीठ लक्षात राहतं, परंतु या दोन गोष्टीमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. महर्षी धोंडो केशव कर्वे म्हटलं की विधवा विवाह उद्योजक मंडळी, आणि न्यायमूर्ती रानडे म्हटलं की विधवा विवाह उद्योजक मंडळ. ओके, फक्त मंडळ आणि मंडळी याच्यामध्ये फरक आहे. पुढचं येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले. बघा, महिला भारतातल्या पहिल्या, महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. मुख्याध्यापिका सुद्धा त्या राहिल्या होत्या. जन्म लक्षात ठेवायचा, 3 जानेवारी. तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा महाराष्ट्र राज्य सरकार 3 जानेवारीला कोणता दिवस साजरा करतं. महाराष्ट्र राज्य सरकार 3 जानेवारीला कोणता दिवस साजरा करतं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, प्रतिनिधींनंतर सत्य समाजाचं कार्य त्यांनी केलेलं होतं. बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या. त्यानंतर पुढचा व्यक्ती येतात ते म्हणजे आत्माराम पांडुरंग तर्खडकर. खूप महत्त्वाची, कारण त्यांनी आपल्या 3 मुली होत्या. कोणत्या? दुर्गा, अन्नपूर्णा आणि माणिक. ओके, दुर्गा, अन्नपूर्णा आणि माणिक. आता अन्नपूर्णा ही त्यांची जी मुलगी होती ना, ती विलायतेत शिक्षणासाठी गेलेली महाराष्ट्रातून पहिली होती. ओके, विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोणती असं जर विचारलं तर ते येतं अन्नपूर्णा तर्खडकर, आत्माराम तर्खडकर. ओके, आणि लक्षात घ्या त्यांनी लग्न करताना एक आयरिश पुरुषाबरोबर केलेलं होतं, त्यामुळे त्या काळी सुद्धा ते गाजलेलं आहे. ओके, अन्नपूर्णा तर्खडकर. ठीक आहे, मग येणार पंडिता रमाबाई म्हटलं की आर्य महिला समाज. ओके, लक्षात ठेवायचं आर्य महिला समाज म्हटल्यानंतर एका व्यक्तीचं महत्त्वाचं आहे, रमाबाई रानडे. ओके, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई. ओके, 1882 साली पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केलेली होती. दुसरं म्हणजे जे हंटर कमिशन नेमण्यात आलं होतं, ते हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती पंडिता रमाबाई यांनी. ओके, आणि याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मुलींच्या शाळेत स्त्री शिक्षकाप्रमाणेच इन्स्पेक्टर सुद्धा एखादी स्त्रीच असावी असं त्यांनी मत मांडलेलं होतं. त्यानंतर लेडी डफरीन फंड. ओके, डफरीन यांच्या पत्नी, व्हाईसरॉय डफरीन होते यांच्या पत्नीनं एक फंड सुरू केला होता, त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जात होती, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर त्यांनी 1889 मध्ये, ओके, 11 मार्च आहे ते, 11 मार्च 1889 मध्ये मुंबई येथे एक शारदा सदन शाळा सुरू केली होती. मिस डेमनबाई त्याच्यामध्ये शिकवत होती. कोण? मिस डेमनबाई, इंग्रजी बाई होती ती, त्याच्यामध्ये शिकवत होती. 1891 मध्ये विधवांसाठी शारदा सदनची शाखा सुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे. मुक्ती सदन सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं केडगावला 1896 मध्ये. अंधांसाठी कोणती होती? तर बातमी सदन म्हटलं जातं. आणि जे सदानंद सदन होतं तर ते कोणासाठी होतं? तर अनाथ मुलांसाठी होतं. बरीच सदन त्यांनी सुरू केलेली. 1919 मध्ये सरकारने त्यांना कैसरी हिंद सुवर्ण पदक देऊन गौरव केलेला होता.
पंडिता रमाबाई, पंडिता रमाबाई रानडे, रमाबाई रानडे म्हटल्यानंतर आर्य महिला समाज। जसं आपण रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई दोन्ही लक्षात ठेवतो आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये, त्याचबरोबर एक व्यक्तीचं नाव नक्की लक्षात ठेवायचं, ते म्हणजे काशीबाई, काशीताई कानिटकर, खूप महत्त्वाची व्यक्ती आहे ही सुद्धा लेडी, यांनी बरंच महत्त्वाचं कार्य केलेलं आहे। आता रमाबाई रानडे यांच्याबद्दल बघायचं झालं तर पुण्यामध्ये त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब स्थापन केला होता। ओके, रमाबाई रानडे यांनी पुण्यामध्ये हिंदू लेडी सोशल क्लब स्थापन केला होता, कोणत्या साली? 1894 साली। खूप महत्त्वाचं आहे हिंदू लेडी सोशल क्लब। त्याचबरोबर 1904 साली येरवडा तुरुंगाच्या मानद अधीक्षका म्हणून त्यांची निवड झाली होती। सेवा सदन, सेवा सदन ही संस्था पहिल्यांदा रमाबाई रानडे यांनी यांच्याच कार्यकाळामध्ये सुरू झाली होती 1908 ला, कुठं? मुंबईला। परंतु पुढच्याच वर्षी ती कुठं हलवली बँच? तर ती 1909 ला पुण्यामध्ये हलवण्यात आली होती त्याची शाखा। ओके, ऍक्च्युली कार्य सेवा सदनचं म्हटलं तर 1909 पासून पुण्यामध्ये गाजास्त आहे, पण स्थापना होताना मात्र मुंबईमध्ये झालेली होती। आणि 1918 मध्ये त्यांनी मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत द्यावं यासाठी प्रयत्न केलेले होते। आनंदीबाई जोशी, सगळ्यात महत्त्वाचं आनंदीबाई जोशी। आता आनंदीबाई जोशी अमेरिकेत जाऊन ज्या वैद्यकीय शास्त्रातली पदवी मिळवणारी देशातली पहिली महिला, भारतीय महिला म्हणून ओळखण्यात येतं, परंतु त्यांनी सेवा त्या देऊ शकलेल्या नाही आहेत। ओके, जरी डॉक्टरकी मिळवली असली तरी त्या सेवा त्यांना देणं पॉसिबल झालं नाही, कारण जेव्हा ते भारतात यायच्या होत्या तेव्हा त्यांना TB झाला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालेला आहे। आता आनंदीबाई जोशींना ज्या शिक्षणासाठी जास्त मदत एका व्यक्तीने केली आहे ती म्हणजे मिसेस टी कार्पेंटर। ओके, त्यांनी खूप मदत केली आहे। त्यांनी ॲक्च्युली फिलाडेल्फिया यामधलं वुमन्स मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता, ते मिसेस टी कार्पेंटर यांच्यामुळेच। 1996 साली त्या MD झाल्या, परंतु भारतात आल्यानंतर 1997 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। पुढे येतं 1882, स्त्री पुरुष तुलना हा विषयावर ग्रंथ। ताराबाई शिंदे कोणत्या जिल्ह्याचे आहेत? नक्की मेन्शन करा, ताराबाई शिंदे कोणत्या जिल्ह्याच्या आहेत ज्यांनी स्त्री पुरुष तुलना हा खूप महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे 1882 रोजी? कोण सांगू शकेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा। त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत। डॉक्टर रखमाबाई, ओके, रखमाबाई जनार्दन सावे, रखमाबाई जनार्दन सावे, ओके, रखमाबाई जनार्दन सावे असंही म्हटलं जातं, रखमाबाई जनार्दन सावे, ओके, रखमाबाई राऊत, रखमाबाई जनार्दन सावे असं म्हटलं जातं। ह्या खूप महत्त्वाच्या का आहेत? तर त्यांनी आपले विचार मांडताना एका टाइम्स मासिकामधून का टाइम्स पत्रामधून मांडले होते, परंतु तो नाव त्यांनी आपलं स्वतःचं दिलेलं नव्हतं डॉक्टर रखमाबाई यांनी, तर त्यांनी हिंदू लेडी या नावानं त्याच्यामध्ये विचार मांडलेत, रखमाबाई जनार्दन सावे आणि रखमाबाई राऊत, हे नाव एकच आहे बरं का, लक्षात ठेवायचं, माहेरचं आणि सासरचं नाव, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका। दुसरं म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ज्या बहीण होत्या जनक्का शिंदे, आता एक लक्षात घ्या, जनक्का शिंदेंनी सुद्धा महत्त्वाचं कार्य आहे, बहीण आहेत त्यांच्या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या। 1907 साली त्यांनी ना निराश्रित सेवा सदनची स्थापना केली होती। ओके, म्हणजे अस्पृश्य स्त्रियांना एकत्रित आणण्याचा त्यांनी केलेला महत्त्वाचा प्रयत्न। मग आदिवासी सुधारणा चळवळी आहेत, त्याच्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्हाला ते पाहावं लागेल आदिवासी चळवळीमध्ये कोण येतं किंवा काय आहेत। ओके, आता महात्मा गांधीजींच्या आता आदिवासी चळवळीचं स्वरूप जर बघितलं तर भिल्ल जमात, ओके, तर भिल्ल जमात म्हटलं की ठक्कर बापा, हे लक्षात ठेवा, त्यांनी केलेलं कार्य खूप महत्त्वाचं आहे। महात्मा गांधीजींनी ठक्कर बापांना भिल्लांचं धर्मगुरू असं संबोधलं होतं। कोणी? महात्मा गांधींनी। त्यांनी जवळजवळ 12-21 संस्था स्थापन केलेत आदिवासी कल्याणासाठी देशभरामध्ये, ठक्कर बापा। त्याच्यानंतर ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्यामधलं वारली जमात, आणि याच्यामध्ये कार्य कोणी केले? बाळासाहेब खेर। ओके, महत्त्वाचं आहे त्यांचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये। शामराव व गोदावरी परुळेकर, खूप महत्त्वाचे नावे आहेत। त्याच्यानंतर अनुताई वाघ, हे आहे पुढं त्याच्यामध्ये तुम्हाला येतात, तर यांचं ना वारली समाजामध्ये केलेली जागृती खूप महत्त्वाची, म्हणजे खूप महत्त्वाची आहे, लक्षात असू द्या, तत्पेक्षासाठी महत्त्वाचं आहे। तळवाडी गोळीबार म्हणून जो प्रसिद्ध आहे त्यांच्या रिलेटेड येतो, म्हणजे आदिवासी परिषद घेतली होती त्यांनी, ओके, गोदावरी परुळेकरनी सभा एक तळीवाडीमध्ये असताना त्यांच्या जीवाला धोका आहे अशी मालकी प्रसिद्धी खोटी प्रसिद्धी मालकाने दिली होती। जवळजवळ 10,000 आदिवासी संघर्षाच्या तयारीने आलेले होते आणि ज्यावेळी जमीन मालकांनी पोलिसांना बोलवलं आणि गोळीबार केला होता, त्यामुळं तळवाडी गोळीबार हा एक प्रसिद्ध आहे। ओके, हे लक्षात असू द्या, गोदावरी परुळेकर यांचं कार्य खूप म्हणजे खूप मोठं आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय विचारतात परीक्षेला? जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तक प्रसिद्ध पुस्तक आहे, याचं लेखक कोण? तर गोदावरी परुळेकर। गोदावरी परुळेकर नंतर येतात तुम्हाला महत्त्वाचा ताराबाई मोडक, ओके, बोर्डीवर नंतर ठाणे जिल्ह्यातल्या कोसबाड येथून त्यांनी आपलं कार्य सुरू केलं होतं ताराबाई मोडक, आणि त्याच्यानंतर येतात ते म्हणजे अनुताई वाघ। अनुताई वाघ यांनी प्रेरणा कोणाकडून घेतली होती? तर ताराबाई मोडक यांच्याकडून घेतली होती। ओके, अनुताई वाघ
अनुताई वाघ यांनी प्रेरणा कोणाकडून घेतली होती तर ताराबाई मोडक यांच्याकडून घेतलेली होती, हे लक्षात असू द्या. मग कोसबाडच्या टेकडीवरून, ओके, हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. कोसबाडच्या टेकडीवरून असं जर विचारलं तर ते लक्षात ठेवायचं अनुताई वाघ, ओके, स्त्रियांच्या उन्नतीसाठी किंवा आदिवासींच्या उन्नतीसाठी स्थापन केलेली संस्था. त्यांचा ग्रंथच आहे कोसबाडच्या टेकडीवरून, नावच आहे त्याला कोसबाडच्या टेकडीवरून. भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिले. त्यांनी बरेच कार्य केलेत आदिवासी शिक्षणासाठी, पाळणाघर असतील, बालवाड्या असतील, शाळा असतील, प्रौढ शिक्षण वर्ग असतील किंवा बालसेविका ट्रेनिंग कॉलेज असतील, अशा बऱ्याच संस्था त्यांनी सुरू केलेल्या आहेत. ओके, अनुताई वाघ, ओके, केसबाडच्या टेकड्यावरून. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या इथं, परत एकदा सांगतो, जेव्हा माणूस जागा होतो गोदावरी परुळेकर आणि कोसबाडच्या टेकडीवरून अनुताई वाघ, खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, जेव्हा परीक्षेला प्रश्न विचारलं जातं. त्याच्यानंतर दामूअण्णा टोकेकर, हिंदू सेवा संघ त्यांनी स्थापन करून शैक्षणिक सेवा सुरू केलेली होती, हां, हे लक्षात असू द्या. बीड जिल्ह्यातल्या डोंगरी येथे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. त्यानंतर डॉक्टर रेवजी पांडुरंग चौधरी, हां, डॉक्टर रेवजी पांडुरंग चौधरी यांना दुसऱ्या नावानं ओळखलं जातं, देवजीबाई. आता यांनी सुद्धा आदिवासीसाठी केलेलं कार्य खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. ते जव्हार, जव्हार हे ठिकाण आता सध्या लक्षात घ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, नवीन झालेला जिल्हा आहे त्याच्यामध्ये येतं, महाराष्ट्रामध्ये. हां, कमेंटमध्ये मेन्शन करा जव्हार जिल्हा, ओके, जव्हार ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं. खरेदी विक्री संघ सुद्धा त्यांनी स्थापन केला होता, म्हणजे आदिवासींची परिस्थिती सुधारण्याचा एक प्रयत्न केला होता. परीक्षेला जर विचारलं, सर्वप्रथम जव्हार संस्थानातील वेठबिगारी पद्धत बंद करून शैक्षणिक सहकार्याला कोणी सुरुवात केली, तर कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी किंवा त्यांना देवजीबाई या नावानं सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे यांनी काय केलं होतं, जे कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी या समाजातल्या मुला मुलींना शिक्षण दिलेलं होतं. जव्हार संस्थान किंवा जव्हार हे ठिकाण सध्या महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. मग पांडुरंग ढवळा साबळे, ओके, 1951 ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघ, ओके, ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघ स्थापन केला होता. मुंबईमधले जे सिमेंट कंपनी आहे त्यामधले जे कामगार असतील किंवा मुलुंडमधले, तर त्यांना एकत्रित आणण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र ही संघटनेनंतर स्थापन झालेली आहे, ओके. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचे नाव येतं, ते म्हणजे डॉक्टर रामराव वाडिवे, हां, यांनी आदिवासी सुधार सेवा समितीची स्थापना केली होती. आदिवासी सुधार सेवा समिती, हां, रामराव वाडिवे, आदिवासी सेवा मंडळ हे सुद्धा आहे. गोंडवाना हे जे नियतकालिक होतं याचे संपादक सुद्धा त्यांनी सांभाळलेलं आहे, रामराव वाडिवे. आता काही इतर गोष्टीमध्ये, फॉर एक्झाम्पल सुखदेव बाबूराव उईके, लक्षात ठेवायचं, परीक्षेला विचारलं जातं. जंगल बचाव मानव बचाल आणि आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही संस्था सुरू केलेली होती, ओके, सुखदेव बाबूराव वाईके. त्याच्यानंतर मग बऱ्याच लोक येतात, म्हणजे काळूराम दौधडे, जमिनी पुन्हा मिळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, किंवा कॉम्रेड नजूबाई आटिया गावित. नजूबाई गावित म्हटलं की श्रमिक महिला संघ, हे लक्षात ठेवायचं, नजूबाई गावित श्रमिक महिला संघ. त्याच्यानंतर देवाजी तोफा, मेंढालेखा गावाच्या माध्यमातून आमच्या गावात आम्ही सरकार अशी घोषणा देऊन त्यांनी आदिवासींचा जो तिथल्या जंगलावर पारंपरिक हक्क आहे हा सिद्ध करण्याचा केलेला महत्त्वाचा प्रयत्न, हां, हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे आपण आज पाहताना काय पाहिलं, दलित चळवळ, आदिवासी चळवळ, बरेचसं डिटेलमध्ये, बरेच ज्या 11वी इतिहास जुनं पुस्तक आहे त्यातून कव्हर केलेलं आहे, ओके.